चांगलाच धडा या मालिकेचे प्रोमो व्हायरल झाले आणि नेहमी मी जिला अभिनेत्री म्हणून भेटते, तिच्या घरी जाऊन गप्पा मारते, ती आज निर्माती म्हणून आणि तिच्यासोबत तेजससुद्धा आहे. सो निर्माते मिस्टर अँड मिसेस आहेत माझ्यासोबत. पहिला एपिसोड एअर झाला आहे, पोटात गोळा असं सगळं काय, म्हणजे काय फिलिंग आहे आणि रिॲक्शन बघून कसं वाटतंय? जॉईंट व्हीलमध्ये बसलो होतो आम्ही दोघंही एकमेकांचा हात घट्ट पकडून जेव्हा एपिसोड सुरू झाला, कारण ऑफकोर्स आम्ही एडिटला जाऊन आधी तो बघितला होता आणि तेव्हा तो आम्हाला तर आवडला होता, पण काय आहे की आम्हाला आवडून उपयोगीचा नाही आहे. रसिका मायबाप प्रेक्षकांना तो आवडायला पाहिजे, त्यामुळे आणि इथे सगळे जे बसले आहेत, सगळे लोकं आले आहेत, त्यांना तो आवडणं जास्त गरजेचा होता. त्यामुळे आम्ही असे, मी म्हटलं ना जॉईंट व्हीलमध्ये बसलो होतो, हादळून पोटात गोळा यायचा, पुन्हा खाली जातो, पुन्हा वर जातो, अरे अरे अरे, असे खूप अप्स अँड डाऊन येत होते, इमोशन्स होत होते. सो पण आता आम्ही थोडेसे म्हणजे इतुशेच रिलॅक्स होत, कारण सुरू झालं एक्झॅक्टली, त्यामुळे आता अजून फास्ट आम्हाला कामं करावी लागणार आहेत. इथे थांबून उपयोग नाही आहे, कारण आता जरा गाडी फर्स्ट गिअरमध्ये होती, आता सेकंड गिअर टाकायची वेळ आहे. येस, सो तेजस हिच्यासाठी हे थोडंसं सवयीचं आहे, म्हणजे निर्माती जरी पहिल्यांदा, पण हे ही इंडस्ट्री असेल, हे सगळं तुझ्यासाठी कसं वाटतं हे सगळं? बट ऑब्विसली माझ्यासाठी टोटल, म्हणजे हे मला म्हणजे म्हणतात ना झिरोपासून सुरुवात करण्याजोगं होतं, म्हणजे अंडरस्टँडिंग बिझनेस, बिझनेस म्हणजे इन ऑलच, म्हणजे हा ॲक्च्युली फिगर्स कसे चालतात, ह्याच्या मागे वर्किंग किती चालतं, किती लोकांची मेहनत असते, कॉन्सेप्ट कसा द्यायचा असतो, हे असं इथपासून सगळं नवीन होतं माझ्यासाठी. तर माझ्यासाठी हे ॲक्च्युली आता बघायला गेलो तर ह्या गुढीपाडव्याला ऑलमोस्ट एक वर्ष होईल माझ्या या शिक्षणासाठी, कारण की तुला शिकवेन अजून भरपूर धडे शिकायचे आहेत, आताशी तर सुरुवात झालेली आहे मी तर म्हणेन, कारण की गेल्याच गुढीपाडव्याच्या सुमारास आम्ही बाहेर गेलेलो आणि त्याच वेळेला मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी आणि आम्ही दोघांशी बाहेर गेलेले असताना मधुगंधानी एक कॉन्सेप्ट सांगितली आणि तिने आम्हाला ऑफर टाकली की तुम्ही ह्याच्यावरती काम करणार का वगैरे, आणि वी वर एक्साइटेड, कारण की काय होतं की ही 15 वर्षांपासून विचार करत होती प्रोडक्शनमध्ये करायचं आणि आम्ही भेटलो तेव्हापासून विचार चालू होता, पण त्या तो क्षण होता की बाबा हो. आणि सडनली मधुगंधानी 10 दिवसांनी आली आणि म्हणाली की स्टोरी रेडी आहे, चॅनलकडे पिच करायचं आहे. आणि आमच्यासाठी इट वॉज लाईक अ बॉम्ब टू अस, कारण की आम्हाला वाटलं स्लो प्रोसेस आहे, चला वेळ लागेल, अजून हे लागेल, पण येस इट तो दिवस होता. आणि बरोबर ह्या वर्षीचा गुढीपाडवा आहे, हे एक वर्षाची जर्नी खूप शिकवलंय, खूप 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 गोष्टी बघायला मिळाल्या. सो मी जेव्हा जेव्हा तुम्हाला भेटलेत नवरा बायको म्हणून, मग नंतर वर्षांनी तुमच्या लग्नाच्या, मग आत्ता हल्ली पण भेटले, मी एक गोष्ट करते ती म्हणजे उखाणा. आज सुद्धा खूप खास दिवस आहे आणि तुम्ही निर्माते निर्माती झालेले आहात, तर आज उखाणा तर झालाच पाहिजे, म्हणजे त्यांनाही आवडतं. येस, कमऑन कमऑन, येस येस. अरे तुला पण करायचंय, तुलाही करायचंय. अरे तू म्हणाला आज आता धडे शिकलायस, हा एक धडा सुद्धा शिकलायस की नाही लग्नात, की उखाणे घ्यायचे? चित्रपटसृष्टीतील सगळ्या गोष्टी शिकवेन मी त्याला घडाघडा. 13 मार्चपासून म्हणजेच आजपासून पाहायला विसरू नका, तुला शिकवेन चांगलाच धडा. हो हो, प्रमोशन पण केलेलं आहे, निर्माती झाल्याचा जो फायदा आहे तिने एका बाणात 2 पक्षी मारलेले आहे. तुला पियर प्रेशर आलंय, तुला कळतंय का? प्रेशर म्हणजे आता उखाण्याचं प्रेशर असतंच ग, लग्नात पण होतं, आताही मला प्रॉम्प्टर लागणार आहे. बायको नेहमी तुला सांगते ना तू चल आता आज मला, तुला शिकवीन चांगला धडा हे यायलाच पाहिजे, आता म्हणजे हे झालंच आहे, आता त्याला कुठेतरी काहीतरी. सर तू विचार कर, तोपर्यंत शर्मिष्ठासाठी एक प्रश्न आहे की मला माहिती आहे की तो गेलाय, म्हणजे त्याला त्यांनी तो असं हे घरून घेतलाय की आता तो जाऊन उखाणा घेऊनच येणार आहे. सो एकीकडे तू खूप गुणी अभिनेत्री आहेस, सध्या निर्माती आहेस, आय नो डोक्यावर खूप प्रेशर्स असतील, भरपूर काय म्हणून आत्ता तू दिसत आहे, पण जरा असं समजा मालिका आता सेट झाल्यावरती आम्हाला तुझी झलक दिसणार आहे, काही शक्यता आहे का? किती चांगला प्रश्न विचारलास गं, थँक्यू यार, थँक्यू. नॉर्मली आपल्याकडे काय असतं की प्रोड्युसर झाले मग आता काम नाही करणार किंवा काय असं अज्युम केलं जातं, पण मला असं वाटतं आहे की ॲक्टिंग ही माझी जीविका आहे आणि प्रोडक्शन हे माझी उपजीविका आहे, त्यामुळे मी असं म्हणेन की
अभिनय हे मी कधीच सोडू शकत नाही. ऑफकोर्स आणि तू सोडूही नाही. नाही नाही, थँक्यू फॉर दॅट. पण अभिनयामुळेच मी थोडी रिलॅक्ससुद्धा होणार आहे, जेव्हा मी अजून इथे चांगल्या पद्धतीने लक्ष देऊ शकेन. त्यामुळे डेफिनेटली मी परत येणार आणि मी सिरियलमध्ये काम करणार. म्हणजे ह्याच असं नाही, कोणत्याही कुठेही मी अभिनेत्री होते आहे आणि राहणार आहे शेवटपर्यंत. येस, आणि ही येणार तर येणार, तेजससुद्धा परत आलेला आहे आणि त्याच्याकडे उखाणा आहे असं मला त्याच्या चेहऱ्यावर दिसतंय. कॉन्फिडेंटली पाठ करून आले. थांब जरा, विसरायच्या अगोदर बोलून घेऊ देत. रट्टू पोपट बोलतो घडा घडा. रट्टू पोपट म्हणजे रट्टा मारून बोलणारा. रट्टू पोपट बोलतो घडा घडा, शर्मिष्ठाचं नाव घेतो, तुला शिकवीन चांगलंच धडा. माझ्याकडे बघून का बोलतोय? अरे जेव्हा केव्हा ह्याला नाव घ्यायला लागतं ना, तुला शिकवीन चांगलं धडा हा ना, असं डेंजर माझ्याकडे बघतोय. म्हणजे शर्मिष्ठा त्याला किती धडे शिकवणार आहे माहित नाही, पण त्याने इनडिरेक्टली सांगितलेलं आहे. सो ही सगळी गंमत मजा सगळं सुरूच आहे आणि कुठेतरी प्रेशर सुद्धा आहे, बिकॉज 8 वाजताचा स्लॉट आहे जो फार महत्वाचा आहे. आपल्याला माहिती आहे की प्राईम टाईम स्लॉट म्हणतो आपण त्याला. किती जबाबदारी आहे त्या स्लॉटची? खूप खूप जबाबदारी आहे. मी तुला सांगतो की आम्ही नेमकं असं झालं की प्रोड्युसर्सना पण आधी कळत नाही स्लॉट काय असतो. आम्ही ज्या दिवशी शूटिंग सुरू केलं आणि पूजा केली, पूजा झाली आणि आम्हाला स्लॉट कळला, पहिला प्रोमो बाहेर पडला आणि स्लॉट कळला, त्या उत्साहामध्ये आम्ही सगळे ओरडलो, नाचलो, सगळं झालं. 2 तासानंतर जो उत्साह कमी झाला त्याच्यानंतर कळलं 8 वाजता आहे, जबाबदारी डबल आहे. एक्झॅक्टली, खूप प्रेशर यायला लागलं. त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आमच्यावर अशा दडपण आल्या की, पण एक चॅलेंज म्हणून पण आम्ही घेतलं की आपण एक म्हणजे पहिलंच प्रोड्युसर असताना आपण काहीतरी चांगलं चॅलेंज मिळालेलं आहे की आपण एक बेंचमार्क सेट करू शकतो, तर लेट्स डू इट. ह्या अँगलने आम्ही ह्या गोष्टीला ऍक्सेप्ट केलं आणि आम्ही विचार केला की ह्याच्यामध्ये आपण काहीतरी चांगलं द्यायचा प्रयत्न करू आणि ती सुरुवात झाली आजपासून. त्याचसोबत खूप गुणी स्टारकास्ट मिळाली आहे तुम्हाला, म्हणजे शिवानी असेल, ऋषिकेश असेल, म्हणजे हे तर फ्रेश जोडी आहे. त्यात कविता लाड यांचा एक वेगळाच अंदाज आणि नंतर तुम्ही जे काय शॉक्स आणि सरप्राईजेस देणार आहात ते तर होणारच आहे. हे सगळं कसं जुळून आलं? आत्ता असं झालं की आम्ही करायचं हे ठरवल्यानंतर सुरुवात झालं की कास्टिंग कोण कोण असू शकतंय काय काय, मग एक इनिशियल लेवलवर एक आम्ही PPT तयार केली. आणि मजेची गोष्ट मी तुला सांगते, एरवी इतकी नावं आपल्याला आठवतात, पण ज्या वेळेला हे करायची वेळ आली ना तेव्हा एक नाव आठवत नव्हतं आम्हाला की कोण कोणाला घ्यायचं, काय करायचं, काही नाही. पण त्यामुळे एक आठवत गेलो. इंडस्ट्रीतल्या बऱ्याच मित्रमैत्रिणींची मदत घेतली की प्लीज सजेस्ट करा कोण कोण आहे, कोणाच्या समोर कोणी आहे का ते आहे. आणि सगळ्यात उत्तम महत्त्वाचं म्हणजे चॅनल आमच्या सपोर्टला होतं. मधुगंधा कुलकर्णी स्ट्रॉंगली आमच्याबरोबर उभी आहे, त्यामुळे ही सगळी आम्हाला आर्टिस्ट लोकांची सांगड घालता आली आणि एक आम्हाला ॲक्टर्स असे मिळत गेले. कोणीतरी पटकन, जसं मगाशी तेजस म्हणाला की दीप्ती सोनवणेचं असंच झालं की मी एक मालिका आधीची करत होते अबोली, त्याच्यामधनं मी जस्ट बाहेर पॅकअप करून निघालेले आणि ती आमच्या सिरियलमध्ये काम करत होती एक कॅमिओसाठी आणि मला ती दिसली आणि मी म्हणाले एक मिनटं तू काय करतेस का आत्ता, तर म्हणे नाही, म्हणजे काम कर, ऑडिशन पाठव आणि हे कर, आणि ती डन झाली. म्हणजे ती इतकी कमी सो असंच हे सगळं चालू होतं. सो एकमेकांचे हात धरत आम्ही ही सगळी स्टारकास्ट जमवली. आणि मी असं म्हणेन की स्टारकास्टपेक्षा मी असं म्हणेन की खूप गोड आमचे फॅमिली मेंबर्स आहेत आणि ते खूप सपोर्ट करतायत आम्हाला, त्यामुळे आम्ही रिअल लोकेशनवर जाऊन शूट करू शकतो आहे. कारण ते खूप कठीण आहे, वॅनिटी वॅन्स नसतात, कुठे जायचं, कुठे बसायचं, खूप गोष्टी असतात त्या सगळ्या. दिवस उन्हांमध्ये काम उभं राहून काम करावं लागतं, पण कोणीही काहीही बोलत नाही आणि खूप छान गुण्या गोविंदाने नांदतात आणि काम करतात. सो येस, हा जो निर्माता निर्मातीचा प्रवास आहे तो आत्ता सुरू झालेला आहे. संसाराची गाडी करतच होता, छान हाकतच होता, त्यामध्ये हे एक नवीन ट्विस्ट आलेलं आहे. आत्ता सुरू झालं आहे, काही महिन्यांनी मी पुन्हा तुम्हाला भेटणार आहे. तोपर्यंत तुम्ही निर्माता निर्माती म्हणून सेट झालेला असाल आणि तेव्हाच्या गप्पा खूप वेगळ्या असणार आहे. सो येस, आता या सुरुवातीलाच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप छान प्रवास सुरू झाला आहे, छान करा, मस्त मस्त आमच्यासाठी सगळं घेऊन येत राहा, असेच भेटत राहू. जाता जाता प्रत्येक प्रेक्षकाला निर्माता निर्माती म्हणून काय सांगायचं? तूच बोल आता. मी फक्त एवढंच सांगेन की आम्ही जी मेहनत केलेली आहे ना, ती मेहनत तुम्हाला आवडली तर सगळ्यांना सांगा, काही गोष्टी नाही आवडली तर ती आमच्यापर्यंत पोहोचवा. एवढंच मी तुम्हाला सांगेन, आम्ही काहीतरी चांगला द्यायचा नक्कीच प्रयत्न करू.
थैंक यू. सो येस, तुम्हाला दोघांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. ऑल द व्हेरी. थैंक यू. असेच आपण येस पुढे हायेस्ट टीआरपी झाल्यावर सक्सेस पार्टीला सुद्धा असंच इकडेच भेटू आपण. येस येस. थैंक यू आणि पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. थैंक यू. थैंक यू.